शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चुरत असताना महायुतीतील मित्रपक्षांपैकी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पर्धेवर सुवर्ण मध्य काढला आहे. दोन्ही पक्षांपैकी ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात शिवसेना भाजपकडून सहकार्य न मिळाल्याबद्दल आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत आठवलेंच्या रिपाईला 25 ते 30 जागा हव्यात. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबतीत आठवले अजूनही आशावादी आहेत. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत. आरपीआयची आज राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडलेली आहे. आपल्यासोबत आहेत पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले. सर, तुम्ही सांगाल की आज नेमके काय ठराव या बैठकीत मंजूर झालेले आहेत? आजच्या बैठकीमध्ये आम्ही जे ठराव केलेले आहे त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला आणि याच्यामध्ये एकतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन, त्याचबरोबर देशभरातल्या मतदारांनी काँग्रेसला तर धडा शिकू, या ठिकाणी एनडीएचं बीजेपीच्या नेतृत्वाखाली सरकार आणण्यामध्ये जी मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भरभरून महायुतीला प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल महाराष्ट्रातल्या मतदारांचं अभिनंदन, त्याचबरोबर विशेष करून महाराष्ट्रातल्या दलित आणि आंबेडकरी मतदारांचं अभिनंदन करणारा ठरावसुद्धा आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला. लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपकडून आरपीआयला कशा पद्धतीच्या सहकार्याची अपेक्षा होती आणि ते मिळालं का? नाही, ते आता ते सहकार्य मिळालं नाही, कारण आता मतं मिळाले नाहीत याचा अर्थ सहकार्य मिळालं नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला शिवसेना भाजपकडून काय नेमक्या अपेक्षा? नाही, अपेक्षा आता हेच सांगितलं की आम्हाला एक 25-30 तरी जागा मिळाव्यात, पक्ष आमचा रेकग्नाईज व्हावा. आम्ही काँग्रेसला सोडून आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत, राष्ट्रवादीला सोडून आम्ही आपल्यासोबत आलेलो आहोत, तर आरपीआयला ताकद देणे जबाबदारी आपल्या दोन्ही पक्षाची आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाकडे? शिवसेना आणि भाजप दोघांकडूनही दावे करण्यात येत आहेत की आपल्या पक्षाचाच मुख्यमंत्री. तुम्ही महायुतीमध्ये आहात आरपीआय म्हणून, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ज्या पक्षाच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होणार आहे, त्यामुळं या विषयावर शिवसेना भाजप किंवा आरपीआयमध्ये कसलाय वाद नाही आणि आरपीआयचा दावा मुख्यमंत्री पदावर अजिबात नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.